वाजिये द्वारी कीर्तनाची वारी वाजिये द्वारी कीर्तनाची वारी तारी आईचे जड उदकावरी जो दगड तो हान करीते काई कारेली नव्हाना पायी शिळा मनुष्य झाली ज्याचे चरणाचे चाली तो हान करीते काई कारेली नव्हाना पायी वानरा हाती लंका वानरा हाती लंका घेवविले म्हणे तुका तो हान करीते काई कारेली नव्हाना पायी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याची मूर्ती देऊ निवासी ज्यांचा गाथा पाचवा वेद म्हणून मानलं जाते असं असणारे संत तुकाराम महाराज ज्यांनी आजकाल कितीतरी संत झाले पंत झाले कविकार झाले मात्र ज्यांनी प्रत्यक्षात ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालया असे असणारे स्वतः ज्ञानेश्वर महाराज असा असणारा हा वारकरी संप्रदाय आणि त्याचा कळस जे झाले या जगतामध्ये तीन फक्त जगद्गुरू प्रथम कृष्णम वंदे जगद्गुरू प्रत्यक्षात देव दुसरे आद्यगुरु शंकराचार्य आणि तिसरे म्हणजे आज सेवेसाठी ज्याचा अभंग घेतला असे असणारे माझे वैराग्याचे मूर्ती ज्यांचा गाथा पाचवा वेद म्हणून मानले जातात असे असणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल असो अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी अल्पशा परिहार देणं गरजेचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील प्रतिपंढरी म्हणून मानलं जाणारं जगतामध्ये असं असणारं सुप्रसिद्ध असं ज्यांना कोणाला पंढरीला जाता येत नाही असं प्रतिपंढरपूर म्हणून नंदवाळ गावातील हे ठिकाण आणि अशा पवित्र ठिकाणी माझ्यासारख्या पामराला सेवा मिळाली तसेच फक्त मराठी ह्या असणाऱ्या सर्व वाहिनीतील कर्मचारी त्यांच्या असणारी सर्व टीम माझे टाळकरी विनयकरी प्रकावाजवाले तुम्ही सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणावरी मस्तक हे पायावरी मस्तक मस्तक हे पायावरी मस्तक सांगतात श्री संताची या माता चरणावरी आणि साष्टांग करी दंडवत सर्वांना प्रेमपात्र करून अभंगाचा सरळ सरळ महाराज अर्थ असं सांगतात शब्दशाच अर्थ करायचं म्हटलं तर तुकोबराय म्हणतात तारी आयशे जड जे जड सगळ्यामध्ये जड असे असणारे पदार्थ ते उदकावरी जो दगड उदक म्हणजे संस्कृत शब्द आहे तुकोबराई तो सरळ सरळ सांगतात की पाण्यावर सुद्धा म्हणजे उदक म्हणजे पाणी पाण्यावर सुद्धा जड असणारा असा पदार्थ तरंगतो कशामुळे तर तो हान करीते काही म्हणजे महाराज सांगतात असा असणारा कृतुमाकृतुम अन्यथा कृतुम आणि अकृतुम असे असणारे देव त्यांच्या शक्तीमुळे किंवा देव मोठा किंवा देवाचं नाम महत्त्व असा असणारा अशा असल्याचा अभंग आज महाराज इथं पटवून सांगतात ज्या पद्धतीनं माझे सद्गुरू मला बुद्धी देतील पंढरीचा परमात्माला चेतना देईल त्या पद्धतीनं अभंगाचा फक्त भावार्थ करण्याचा प्रयत्न करीन विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे
समागत तिष्ठन्तम् आनन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गाकरो प्रथमनमन प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया संत कृपा जाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तारी आयशे जड उदकावरे जो दगड असो महाराज सांगतात इथं देवाची महती सांगणारा देव मोठे का देवापेक्षा देवाचं नाम मोठं म्हणजे कृतमाशक्तिम अकृतमाशक्तिम आणि अन्यता कृतमाशक्ती अशा तीन शक्ती एकत्रित करून आणि नामाची महती पटवून देणार अशा आशयाचा आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल शास्त्र असं सांगतं किंवा भूगोल असं म्हणतो पृथ्वी सगळ्यात मोठी जड सगळ्यात मोठी पृथ्वी पृथ्वीपेक्षा पाणी मोठं म्हणजे भूगोलात सांगतात 71.5% पृथ्वीवरती काय आहे पाणी आहे आणि 29.5% पृथ्वी आहे. मग पृथ्वीपेक्षा पाणी मोठं पाण्यापेक्षा पंचमहाभूत जे आहेत पाण्यापेक्षा तेज मोठं. आता तेज कसं मोठं बघा जिकडं जाईल तिकडं आपल्याला तेज बघायला मिळतं म्हणजे प्रकाश पाहायला मिळतो. आता मला सांगा एखाद्या आपण भगवान शंकराच्या असं माजलगावसारख्या मोठमोठ्या तीर्थक्षेत्रावरती गेलो आणि तिथं आतमध्ये जर गेलो तर प्रकाश कुठं राहणार गुहेत आपण आतमध्ये गेल्यावर प्रकाश कुठं राहणार प्रकाश राहणार बाहेर आणि आपण आतमध्ये जाणार गुहेमध्ये म्हणजे पृथ्वीपेक्षा पाणी मोठं पाण्यापेक्षा तेज मोठं. मग तेजापेक्षा पण इथं शास्त्र असं सांगतं आपण त्या आतमध्ये गुहेत गेलो तर आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. आतमध्ये जसं जसं आतमध्ये आपण जाईल तसं म्हणजे ऑक्सिजन मोठं म्हणजे कसं बघा आपण अमरनाथ या ठिकाणी असं उंच 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 ठिकाण जर गेलं कसलाही बुवा जड असेल मोठा असेल उंच असेल तर तिथं म्हणजे असं करावं लागतं म्हणजे पृथ्वीपेक्षा पाणी मोठं पाण्यापेक्षा तेज मोठं तेजापेक्षा पण हवा मोठी आणि हवेपेक्षा पण बघा सगळीकडं आपण समुद्रावर गेलो गुहेत गेलो कुठं गेलो कुठं गेलो तर सगळीकडं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आकाश म्हणजे पंचमहातत्व आप पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमहाभूत. मग आकाश मोठं असं शास्त्र सांगतं मात्र जिथं शास्त्र थांबतं जिथं सायन्स थांबतं तिथं अध्यात्माचा उगम होतो. म्हणून माझे ज्ञानेश्वर महाराज छातीला हात लावून सांगतात आकाशापेक्षा पण माझ्या परमेश्वराचं माझ्या भगवंताचं नाम मोठं. ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड आणि गगनाहून वाढ नाम आहे म्हणजे नाम हे काय आहे नाम सर्वश्रेष्ठ आहे
नाम हे पवित्र आहे, नाम सर्वात चांगलं आहे, आणि नाम हे कसं आहे, सर्वात सोपं साधन आहे. तुकाराम महाराज काय सांगतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा. ज्याला कुणाला पंढरीला जायचं होत नाही त्यांनी काय करावं, डोळा पहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, किंवा ठाईचं बैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्वकाळ.